स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने परीक्षेचा पॅटर्नच बदलल्याने या अंतर्गत महाविद्यालयाच्या निकालाचा टक्का घसरलाय परीक्षेच्या तोंडावरच अभ्यासक्रम बदलण्यात आला तर एकाच दिवशी दोन पेपर घेण्यात आल्याने शैक्षणिक नुकसान झालं असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय तर पुनर्मूल्यांकनाची मागणी करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयामुळे गुणवत्ता तर ढासळली आहेच शिवाय केवळ दहा टक्केच विद्यार्थी हे सेमेस्टर मध्ये उत्तीर्ण झालेत याचे सर्व खापर विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर फोडलाय दीड महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यापीठाकडून अचानक फेरबदल करण्यात आला तर एकाच दिवशी ऐच्छिक विषयाचे दोन पेपर घेण्यात आल्याने गुणवत्तेवर याचा परिणाम झाला त्यामुळे पूर्वीप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी आणि झालेल्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन व्हावं या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय तर हे सर्व निर्णय प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन के केलाय विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित नसल्याने त्यांना याची माहिती नसावी आणि परीक्षा पार पडून गुणपत्रिका हातात पडल्यावर अशा प्रकारचे आंदोलन केलं जात असल्याचं विद्यापीठाचे संचालक डॉक्टर मिश्रा यांनी सांगितलंय संबंधित सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागे युवासेना खंबीरपणे उभे आहे युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळोवेळी वेड़ हाताळले गेलेले आहेत याही जो काही मागील परीक्षेचा निकाल झाला त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के विद्यार्थी नापास झाले नापास झाले गेले म्हण म म्हणण्यापेक्षा विद्यापीठाने त्यांच्यावरती लादलं गेलं ह्या परीक्षेची जी तुमची रचना आहे एका दिवशी दोन पेपर ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मान्य करण्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे तात्काळ आम्ही त्यांचं निवेदनाची कॉपी त्यांच्याकडे सादर करून जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे मांडून तात्काळ आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू कुलगुरूंनी हा निर्णय घेताना थोडी तरी शरम बाळगली पाहिजे होती की विद्यार्थ्यांचं कोणतं नुकसान होईल कारण त्यांचाही मुलगा कुठं तरी विद्यार्थी असणार आहे परंतु बाकीच्या विद्यार्थ्यावर असा अनामोशपणे जो निर्णय लादण्याचं काम ह्या विद्या विद्यापीठातील कुलगुल कुलगुरूंनी केलेलं आहे पण आमचा एक विनंतीपूर्वक इशारा आहे की आपण तात्काळ ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा आम्ही आज मुख्यमंत्री साहेब शिवसेनेचे जरी असले तरी युवासेना विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरही उतरायला कमी करणार नाही आणि आम्ही तुम्हाला लातूर जिल्ह्यात बंदी करू हा इशारा समजा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड याचा गेल्या काही महिन्यामध्ये परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आला त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीनं उपकेंद्रामार्फत विद्यापीठाला निवेदन दिलं त्यानंतर विद्यापीठाने निवेदनाची दखल घेतली नाही तदनंतर आम्ही आंदोलन केलं परंतु विद्यापीठाला तरीही जाग आली नाही नंतर हिवाळी परीक्षा झाल्या हिवाळी परीक्षांमध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के विद्यार्थी ह्या बदल झालेल्या परीक्षा पॅटर्नमुळे नापास झाले चार पॉईंट पाच टक्के आर्टचा निकाल लागला सात पॉईंट चार टक्के सायन्सचा निकाल लागला बारा पॉईंट चार टक्के कॉमर्सचा निकाल लागला मला सांगा एवढे विद्यार्थी जर नापास होणार असतील तर शिक्षण घेऊन काय उपयोग आहे विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही पंच्याण्णव टक्के विद्यार्थी नापास झाल्यामुळे उपकेंद्रामार्फत विद्यापीठाला कुलगुरूंना एक निवेदन दिलं आणि त्यांना वीस तारखेपर्यंतची मुदतसुद्धा दिली तदनंतर विद्यापीठाला तरीही जाग आलेली नाही म्हणून आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं जिल्हाभरातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आज उपकेंद्र उपकेंद्रपेठ येथे आंदोलन करत आहोत जर कुलगुरूंना यानंतरही जाग आली नाही तर हे आंदोलन असंच पुढं चालू राहणार आहे आणि यानंतर मला एक अशी एक घोषणा करायचं आहे की पंच्याण्णव टक्के विद्यार्थी जा नापास झाले याचा अर्थ ही विद्यापीठांच्यासाठी किंवा कुलगुरूंच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळं आम्हाला कुलगुरूंचं अभिनंदन करायचं आहे त्यामुळं जिथं कुठं कुलगुरू दिसतील जिथं तिथं भेटतील त्या ठिकाणी आम्ही कुलगुरूंचा सत्कार करणार आहोत कारण पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना पास होणं म्हणजे विद्यापीठाचा इतिहास हा सुवर्णाक्षराने लिहिणे विद्यापीठाचा रिझल्ट हा सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा रिझल्ट त्यांनी लावलेला आहे त्यामुळं आमच्या मागण्या या आहेत की प पेपर पॅटर्न पूर्वीप्रमाणे व्हावा हिवाळी परीक्षेमध्ये झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढावेत आणि पेपर पॅटर्न पूर्वीप्रमाणे होऊन एक एकाच दिवशी एकच पेपर ठेवण्यात यावा आणि त्याच्यासाठी वेळ दोन तासाचा वेळ पूर्वीप्रमाणे दोन तासाचा वेळ द्यावा या आणि यासारख्या अनेक मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही हे धरणे आंदोलन असेच पुढं चालू ठेवणार आहोत